नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमत मध्ये तुम्ही जर रेंटच्या किंवा भाड्याच्या घरामध्ये राहत असाल तर बात ही बातमी तुमच्यासाठी तितकीच महत्वाची आहे लॉकडाऊनच्या काळामध्ये लोकांना ज्या काही आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागलं त्यामुळे घरभाडं उशिरा भरलं किंवा तीन महिन्यांनी भरलं तर चालेल अशा पद्धतीचा एक आदेश राज्य सरकारने काढला होता घरमालकांनी भाडेकरूकडे तगादा लावू नये असंही त्यामध्ये म्हटलं होतं पण न्यायालयाने मात्र याच्या विरोधामध्ये निर्णय दिलेला आहे असा कोणताही निर्णय राज्य सरकारला घेता येणार नाही असं न्यायालयाने म्हटलं आहे त्यामुळे आता कितीही आर्थिक विवंचनेत असाल तरीही तुम्हाला ठरलेल्या दिवशीच घरभाडं भरावं लागणार आहे लॉकडाऊनचा कालावधी सुरू आहे अनेक उद्योगधंदे बंद आहेत व्यवसाय बंद आहेत अनेकांचे पगार कपात होतात त्यामुळे कुठेतरी घरभाडं देता येणार नाही अशा पद्धतीची एक याचना भाडेकरांकडून होत होती आणि त्याला महाराष्ट्र राज्य सरकारने सुद्धा मध्यस्थी करत त्यांच्याकडे कुठल्याही पद्धतीचा भाड्याचा तगादा लावू नये अशा पद्धतीचे एक आदेश वजा सूचना खरं तर घरमालकांना दिल्या होत्या त्यानंतरची पुढची घटना झाली अशी की एकवीस मेला दिल्ली उच्च न्यायालयामध्ये एका भाडेकर यांनी याचिका दाखल केली आणि त्यामध्ये एप्रिल आणि मे या दोन महिन्यामध्ये घरभाडं भरता येणार नाही मी ते जूनमध्ये भरेल असं त्याचं म्हणणं होतं तर त्यावरती आता न्यायालयाने निकाल दिलेला आहे आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की तुमच्यामध्ये म्हणजे तुमच्यामध्ये आणि तुमच्या घरमालकामध्ये जो काही करार झाला त्या करारानुसारच तुम्हाला भाडं भरावं लागेल भरा ते वेळेत भरावं लागेल भरा घरमालक त्यांना समान हप्त्याची संधी जरूर देऊ शकतात पण जो करार झालेला आहे त्यामध्ये उल्लंघन करता येणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो कायदा आहे त्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा हस्तक्षेप हा राज्य सरकारला करता येणार नाही त्यामुळे दिल्लीमध्ये जो निर्णय झाला तोच इतर ठिकाणीसुद्धा लागू असणार आहे आणि त्यामुळेच घरभाडं भरण्यासाठी सवलत जरूर मिळेल पण घरभाडं भरावं लागणार नाही अशा जर विचारामध्ये किंवा अशा जर भ्रमामध्ये तुम्ही असाल तर ते चुकीचं आहे तुम्हाला कदाचित मालक सवलत देऊ शकतो पण घरभाडं मात्र तुम्हाला भरावंच लागणार आहे या सगळ्या संबंधी कायदा नेमका काय सांगतो जाणून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायदा एकोणीसशे साली अस्तित्वात आला या कायद्यातील सेक्शन आठ प्रमाणे भाडे नियंत्रण करण्याचा अधिकार फक्त न्यायालयाला आहे घरमालक व भाडेकरू दोघेही न्यायालयात अर्ज करू शकतात लघु न्यायालयात या प्रकारच्या तक्रारींचं निवारण केलं जातं भाडेकरी व घरमालकांना त्या ठिकाणी दाद मागता येईल व या प्रकारच्या व्यवहारात दोघांची भूमिका अधिक सामोपचाराची असते या सगळ्या संदर्भात ॲडव्होकेट मिलिंद पवार यांनी आम्हाला माहिती दिली आपल्यासोबत ॲडव्होकेट मिलिंद पवार आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत जाणून घेणार आहोत सर खूप महत्त्वाचा निर्णय आहे कारण अनेक लोक शहरांमध्ये किंवा गावाकडे सुद्धा भाड्याच्या घरामध्ये राहतात आणि अशा वेळी सरकारने सांगितलं होतं खरं तर की तीन महिने त्यांना भाड्यामध्ये सूट मिळावी तर असं झालेलं नाही आहे खरं तर काय नेमका निर्णय त्यामध्ये असं झालं एकोणतीस मार्च दोन हजार वीसला महाराष्ट्र सरकारने एक आदेश पारित केला आणि त्या आदेशानुसार की बऱ्याच अशा त्यांच्याकडे तक्रारी गेल्यात की आम्हाला सध्या कामधंदा नाही बिझनेस नाही आम्ही भाडेने राहतो आहे आणि मालक लोक आमच्याकडं तागादा धारत आहेत तर त्यांना तुम्ही वरून डायरेक्शन द्या की कुठल्याही भाडेकाराला भाडं मागू नये प्रिमायसेस खाली करण्याचा तागादा लावू नये अशा प्रकारच्या मागण्या काही भाडेकरूंनी केल्या आणि त्याप्रमाणे शासनाने तसा आदेश पारित केला त्या आदेशाच्या विरोधात हायकोर्टला काही पिटिशन दाखल झाले आणि डायरेक्ट सुप्रीम कोर्टला दाखल झाले तर सहा मे दोन हजार वीसला सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला सर्वोच्च न्यायालय असं म्हणतं आहे की शासनाने काढलेले आदेश हे काही कुठल्या न्यायालयावर बंधनकारक नाहीत न्यायालय हे चालतं कायद्यानुसार आणि कायद्याने चालत असताना जेव्हा भाडेकर आणि मालक हा वाद सुरू होतो तेव्हा लिव्ह अँड लायसन त्याच्यामध्ये करार झालेला असतो आणि तो जो झालेला करार आहे तो इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट भारतीय करार कायदा यानुसार तो रजिस्टर झालेला असतो आणि त्यातल्या तरतुदी ह्या मालक आणि भाडेकर या दोघांवरही हो बंधनकारक असतात आणि म्हणून डायरेक्ट म्हणजे मालकाला भाडंच तुम्ही घेऊ नका असे डायरेक्शन देता येणार नाही आणि म्हणून भाडेकरांचे जे काही का, पिटिशन रिट पिटिशन जे काही ॲप्लिकेशन होते ते सर्वोच्च न्यायालयाने सगळे खारीज केली नक्कीच म्हणजे आता याचा अर्थ एक आपण असा समजायचा का की तुम्हाला भाडं द्यावंच लागणार आहे आणि त्याच तारखेला द्यावं लागणार आहे ज्या ज्या जे जे लोक भाड्याने राहतात त्यांना भाडं द्यायलाच लागेल कारण ते कायद्याने त्यांच्यावर बंधनकारक आहे फक्त शासनाने कुठला तरी आदेश काढला आणि कोविड नाईन्टीनच्या तुम्ही प्रोव्हिजन खाली आम्ही भाडं देणारच नाही आम्हाला इन्कम नाही ह्या सभेबी खाली त्यांना भाडं देता येणार नाही सुप्रीम कोर्टाने एवढं मात्र केलं की तुम्हाला भाडं समजा आज नाही जमत नंतर द्यायला लागेल दोन महिने द्यायला लागेल थोडंसं त्यांना वेटिंग पिरियड त्यांना दिला याचा अर्थ भाडंच द्यायचं नाही किंवा मालकाने मागायचंच नाही असं ते करता येणार नाही असा तो निकाल त्या सुप्रीम कोर्टने दिला आहे यामध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा होता की ज्यांचा करार संपलेला आहे तर त्यांनी सुद्धा त्यांचा करार पुन्हा करण्यासाठी सुद्धा असं काही करता येईल का ऑनलाईन काही सोयी आता यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार जर भारतीय कायद्यानुसार भारतीय करार कायद्यानुसार जर ॲग्रीमेंट झाला असेल लिव्ह अँड लायसन्स झालं असेल तर त्या दोन्ही पार्टीजवर बंधनकारक आहे आता त्या मालकाला समजा एखाद्याचा करार संपला आहे पण त्या मालकाला जर इच्छा नसेल की हा भाडेकरी मला कंटिन्यू करायचा नाही त्याला हे भाड्याने पुरत द्यायचं नाही तर हा पूर्ण निक निर्णय हा त्याचा मालकाचा असणार आहे आणि त्या भाडेकऱ्याला असं कंपल्शन करता यायचं नाही की कोविड नाईन्टीन चालू आहे परिस्थिती वेगळी आहे मला परत भाडेनेच कंटिन्यू करा का मला ठेवाच मला काढू नका असं त्याला करता येणार नाही आणि मग लिगल वाद त्याच्यामध्ये सुरू होऊ शकतात नक्कीच धन्यवाद सर तुम्ही आम्हाला ही माहिती दिली तर हे होते ॲडव्होकेट मिलिंद पवार यांनी आपल्याला सांगितलं की भाडेकऱ्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये भाडं न देता राहता येणार नाही भले काही दिवसांनी का होईना पण त्याला भाडं द्यावंच लागेल आणि त्याच दृष्टीचा निकाल हा न्यायालयाने दिला आहे